माझ्या गोट्यावरती आतापर्यंत आजारी पडली गाय आणि त्याला इंजेक्शन दिलं एक वर्षात, म्हणजे अजूनपर्यंत मी डॉक्टर बोलावलं नाही, म्हणजे फक्त सिमेज भरण्यापुरतच मी डॉक्टरना बोलावतो. त्याला दूध जास्त काढायचंय गायचं, त्याने डेनमार्क वापरावं, ज्याला आर्डर क्वालिटी गायचं स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे बनवायचंय त्याने एबीएस वर लक्ष द्यावं. त्याच्या पुढचं जी माझ्याकडे अटलाची कालवड झाली आहे, त्या कालवडीचं पहिल्या वेताल दूध माझ्या मते 35 लिटर निघेल. बरोबर. मी एकही विकत गाय घेतलेली नाही आतापर्यंत. साधारणतः खर्च बघायचं झालं तर तुमचा घरचा जर चारा असेल तर एका लिटरला मी म्हणतो 20 ते 22 रुपये खर्च येतो. बरोबर. कॉस्टिंग एक लिटरचा. तर तिथून पुढे जो काय राहील तो नफा राहतो, म्हणजे वरले 7-8 रुपये हा नफा राहतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोठे, किसान अॅग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सर यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो. मित्रांनो, सरांच्या तुम्ही पाठीमागं पाहू शकता मुक्त संचार गोठा आहे आणि 18 ते 20 गाय आहेत. त्यांनी एकदम व्यवस्थित असं मध्ये पाणी प्यायला जागा ठेवलेली आहे आणि साईडनी असं कंपाऊंड वॉल घेतलेली आहे आणि मुक्त संचार गोठा आहे सरांचा. सविस्तर माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या गोट्याविषयी घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईल. तर मित्रांनो, आपण जास्त वेळ येता माहिती घेण्यास सुरुवात करूया, सरांशी बोलूया. नमस्कार सर. नमस्ते सर. तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगितला. माझं नाव निखिल बाळासाहेब आटोळे, राहणार रावणगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. सर मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही एचएफ गायपालनाकडे वळलात कधीची गोष्ट आहे, किती वर्ष झालं ह्याच्यामध्ये तुम्ही काम करताय? मी 2013 पासून एचएफ गाई पालन करतोय. माझ्या घरी पहिल्यांदा 5 ते 6 गाई होत्या. त्यावेळेस 5 ते 6 गाईमध्ये 20 लिटर दूध जायचं. मग आपण विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे शेतीला जोडधंदा म्हणून मी एचएफ गाई पालनाचा व्यवसाय सुरू केला. मग मी असंच गाई म्हणजे विकत नाहीत घेतल्या, घरीच तयार केल्या. आता माझ्याकडं 18 ते 20 गाई आहेत. सर 18 ते 20 गाई आहेत, विकत तुम्ही किती आणलात 18-20 पैकी? आता मी एकही विकत गाई घेतलेली नाही आतापर्यंत. तुमच्या गोट्यावर तयारी केली? हो. बरं सर, मला सांगा सरांचं, तर मित्रांनो ब्रीडिंगवर सुद्धा एक चांगल्या प्रकारे काम चालू आहे आता सध्या. सर आता जे सध्या सिमेंट तुम्ही वापरताय, कोणकोणतं वापरताय? मी आत्तापर्यंत एटलास डेनमार्क 140/116 आणि एबीएसमध्ये स्ट्रायकर वापरले, आणखी जिहूज वापरले, ब्रूट वापरले होते, पण अजून माझ्याकडे त्याची काही कालवड झाली नाही, गाभण आहे त्यातले काही काही. सर मला सांगा आता तुम्ही हे जे सिमेंट्स वापरलेत अजून रिझल्ट काय आता आले, किंवा एखादी तुम्ही जे सिमेंट्स भरले त्याच्यापैकी एखादी कालवड आणि वेली का नाही अजून? अजून तरी वेली नाही, पण माझ्याकडे त्या कालवड ज्या झाल्यात त्या कालवडी क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? 6 ते 7 महिन्याचे आहेत आणि जी माझ्याकडे अटलाची कालवड झाली आहे त्या कालवडीचं पहिल्या वेताल दूध माझ्या मते 35 लिटर निघेल. बरोबर. 35 लिटर. सर कारण तिच्या आईचं दूध 30 लिटर आहे. बरोबर. म्हणजे आता जी तुमच्या गोट्यावर जास्तीत जास्त मिल्क करणारी जी गाय किती लिटरची? 30 लिटरची. म्हणजे तिचाच बच्चा आहे का तो? हा. बरं सर, मला सांगा तरी कमीत कमी तुमच्या गोट्यावरती एक गाय किती दूध देते? माझ्याकडे आता सरासरी 20 लिटर दूध देणारे सगळ्या, म्हणजे 20 लिटरच्या पुढे दूध देणार गाय सगळ्या. बरोबर. त्याच्या खाली एक पण नाही. सर मला सांगा आता तुम्ही मुक्त संचार गोठा केलेला हा जो एरिया आहे तुमचा किती क्षेत्र आहे? हा दोन्ही मिळून 1/2 एकर भरतंय सगळं. हा. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडं एक छोटस कंपार्टमेंट आहे, तरी छोटस म्हणताना आपण एक 2-3 गुंठे तरी इकडंच असेल. हा. आणि इकडे किती म्हणले? इकडं 1-10 गुंठाच्या पुढे भरत. बर. सर मला सांगा आता 18 ते 20 गाय आहेत, भविष्यात आता याच्यामध्ये कॅपॅसिटी किती आहे गोट्याची? याच्यामध्ये आपण 50 गाई ठेवू शकतो. बर. 50 पर्यंत. तर तुमचं टार्गेट कितीच आहे सर आता याच्यामध्ये किती? मी तर सध्या म्हणजे ब्रीडिंगवर लक्ष आहे, त्यामुळे माझं विकत घेण्याकडे मी लक्ष देत नाही. ज्या घरच्या गाई चांगल्या आहेत त्यांना चांगले चांगले प्रकार सिमेंट भरायचे आणि घरीच कालवड तयार करायची, त्यातच आपला फायदा आहे. बरं.
आणि जे विकट कालवड घेता तुम्ही ते कुठल्या ब्रीडची कुठली ते काही कळत नाही आपल्याला, बरोबर, किती दूध दिली पण ते पण सांगता येत नाही. त्यामुळे जेवढं शेतकरी आहे ना घरी कालवड तयार करेल तेवढं चांगलं. मला अजून एक विचारायचं आहे, तुम्ही सिमेंट्सवर काम चांगल्या पद्धतीने म्हणजे ब्रीडवर चांगल्या पद्धतीने काम करताय. आता डेन्मार्क आहे, एबीएस आहे, बायोब आहे, या तिन्ही चारीपैकी तुम्हाला काय सजेस्ट कराल शेतकऱ्यांसाठी, कोणतं सिमेंट्स भरावं, कशा पद्धतीनं ब्रीडिंगवर काम करावं, ते थोडं एक तुमच्या पद्धतीनं माहिती द्या. म्हणजे ज्याला दूध जास्त काढायचं आहे गाईचं त्याने डेन्मार्क वापरावं, ज्याला आर्डर क्वालिटी गाईचं स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे बनवायचंय त्याने एबीएसवर लक्ष द्यावं. त्याच्या पुढचं जायचं म्हटलं तर WWS असे बरेच चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत, भरपूर मार्क सिमेंट्स आहेत त्याची. सर तुम्ही सिमेंट कुठून आणता? सिमेंट मी बिगोनवरून आणतो. सिमेंट म्हणजे आता डिस्ट्रीब्युटर असतात, डीलर असतात, डिस्ट्रीब्युटरकडून असं मेडिकलमध्ये वगैरे ठेवले जातात सिमेंट, तिथून मग डॉक्टरांना फोन करून सांगितलं ते घेऊन येतात. तर किती रुपयाला तुम्हाला बसतं ते सिमेंट? काही 1500 आसपास, काही 2000. इम्पोर्टेड नुसतं सेक्स सिमेंट जर भरायचं नसेल तुम्हाला तर ते 300 रुपयाला मिळतं. बरोबर, तरी म्हणजे तुम्ही सेक्स सिमेंटच भरता म्हणजे मित्रांनो फिमेलच होणार. हा, फिमेल होणार. सर आता तुमच्या 18 ते 20 गाई आहेत, आता डेली किती मिल्किंग आहे सध्या? 180 लिटर दूध जातं. आणि याच्यामध्ये कालवडी 7-8 कालवडी येत. बरोबर, कालवडी जे आहेत आता म्हणजे व्यायला झालेत का गाबण आणि भरलेले आहेत? काही भरलेले आहेत, काही भरलेले नाहीत, म्हणजे लागवडीच्या मापचे आहेत सगळ्या. तरी किती महिन्यात भरता? तरी 14 महिन्याच्या आसपास, 14 ते 15 महिन्याच्या आसपास कालवड भरतो. बरं, आणि पहिला माज किती महिन्यात करते? पहिला माज कसं असतं ते म्हणजे गाई त्याचे वेट किती गाईचं, बरोबर, जर तिचं वेट 300 किलोच्या पुढे गेलं तर त्यावेळेस गाय भरून टाकतो आपण. बरोबर, तरी सर संगोपन कशा पद्धतीनं करता? ज्यावेळेस गाय वेली कशा पद्धतीनं त्याची काळजी घेता ते थोडं सांगा. गाय वेल्यानंतर गाईला पहिलं तुम्ही कॅल्शियम द्या, म्हणजे तिचं कॅल्शियम कमी होणार नाही. आणि जो चीक असतो ना तो 1 तासाच्या आत, जो त्याचं वासरू असतं छोटं त्याला 1 तासाच्या आत 2 लिटर चीक पाजायचा. आता सर बऱ्याच आता काही याच्या काही शेतकऱ्यांकडे काही शेतकऱ्यांचं घराणं की मस्टडीजचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त आहे, त्याची काळजी काय घ्यावं आणि तुमच्या गोट्यावर प्रमाण किती आहे त्याचं मस्टडीजचं आणि आजारी पडण्याचं ते थोडं सांगा. माझ्या गोट्यावरती आत्तापर्यंत आजारी पडली गाय आणि त्याला इंजेक्शन दिलं 1 वर्षात, म्हणजे अजूनपर्यंत मी डॉक्टर बोलावलं नाही, म्हणजे फक्त सिमेंट भरण्यापुरतंच मी डॉक्टरना बोलावतो. सर त्याच्या मागचं एक कारण सांगा, म्हणजे त्याच्या मागचं म्हणजे मुक्त गोठा असेल तर गाय मुक्त म्हणजे एकदम त्यांना मोकळा असेल ना तर ते व्यवस्थित खाणं चालणं फिरणं व्यायाम होतो त्यांचा, पाणी वेळेवर मिळतं, त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं. आणि उन्हाळ्यात आपण फॉगर्स बसवलेत. बरोबर, ज्यावेळेस जास्त टेम्परेचर होईल त्यावेळेस आपण फॉगर चालू करतो. बरोबर, त्या म्हणजे जास्त ऊन पहिल्यानंतर ऑटोमॅटिकली इकडं ह्याच्यात येऊन थांबतात गाई सावलीला. तर मित्रांनो तुम्ही मी तुम्हाला बॅकग्राऊंडला दाखवतोच गवान आणि अतिशय एकदम सुंदर असं तुम्ही सर केलेलं आहे. या गोट्याला साधारणतः किती वर्ष झालं करून आणि याला किती खर्च आला? माझ्याकडे पहिला हा 3 वर्ष झालं गोटा केलेला, मी छोटा गोटा होता इथं कमी जागा पडत होती म्हणून मी ह्या नंतर नवीन केलाय. तरी याला खर्च किती आला? ह्याला मला गेले 4 लाख रुपये. बरोबर, 4 लाखामध्ये झालं. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता म्हणजे नुसतं यांनी साईडनी तार वाढली नाही, तुम्ही सर ह्याच्यामध्ये कमी किमतीत पण केले असते साधारणतः, म्हणजे साईडनं जाळी मारून वगैरे. हा, जाळी मारून झालं असतं, परंतु पहिली जाळीच मारली होती मी. बरं, पण काही दिवसांनी जाळी कुजते खालून गायींनी घासलं वगैरे झालं तर तुटती जाळी. बरोबर, त्यामुळे मी परत जाळी काय वापरली नाही. मला अजून एक विचारायचं आहे, 180 लिटर तुम्ही दूध जाते म्हणले डेली, आता किती गाई दुधाला चालू आहेत आणि किती भाकड आहेत गाबण काळावर किती आहेत ते थोडं सांगा. 10 गाई माझ्याकडे आता दुधाला आहेत. बरं, भाकड गाई त्यातल्या 1-5-6 गाई भाकड आहेत, बाकीच्या कालवडी आहेत. बरं सर, 180 लिटर तुमचं दूध जाते कुण्या संघाला जाते? ते सह्याद्री ॲग्रोचे आपले बारामती डेअरी त्याला जाते. बरं, काय रेट बसतो त्याला? त्याला आत्ता रेट झाला 28 रुपये. सर कसं वाटतंय तुम्हाला सांगा, आता तुम्ही एवढा खर्च केला आहे, 180 लिटर दूध जातं आहे, 18 गाई आहेत, परवडतंय का नाही याच्यात? परवडतं,
परंतु तुम्ही वैयक्तिक लक्ष करून जर गाई आजारी पडण्याचं प्रमाण तुमच्या गोठ्यावरती कमी असेल तर परवडते. चारा घरचा पाहिजे, चारा तुमच्याकडे स्टोरेज पाहिजे, मुरगास पाहिजे. आता चाऱ्याचं नियोजन कसं कसं आहे याच्यावर? आता माझ्याकडे मी मका 2 एकर केली बरं मुरगासासाठी. बरोबर. आता तो आता छोटीच मका आहे बरं. अजून 2-3 महिन्यानंतर मका आल्यानंतर मुरगास करणार, पावसाळ्यात त्याचा उपयोग होणार मग. बरोबर. तरी सर 18-20 गाईसाठी क्षेत्र किती लागते आपल्याला चाऱ्यासाठी? आता तसं बघितलं तर आम्ही ऊसाचा उपयोग करतो ह्याच्यात. एक वर्षासाठी ऊस लागतो आम्हाला. बरोबर. बाकीचं मग 1 एकर मेथी घास आहे, 2 एकर मका वगैरे काय असं कडवळ मका असतं. म्हणजे साधारणतः 2 एकर जमीन याच्यासाठी जाते? नाही, 2-3 एकर जमीन लागते. बरोबर. ब्रिडिंगच्या बाबतीत झालं तर मी IDFA धन्यवाद मानतो, त्यांच्याकडून आम्हाला भरपूर प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली. विशेषतः नवले सरांचे मी आभार मानतो, त्यांचे व्हिडिओ, त्यांनी केलेला सपोर्ट, ब्रिडिंगच्या बाबतीतली माहिती भरपूर असं त्यांनी आम्हाला सांगितलं, समजून सांगितलं. त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. सर मला तुम्हाला अजून एक विचारायचं, 180 लिटर तुमचं दूध जातं डेली, तर तुम्हाला जवळपास 27-28 भाव बसतो साधारणतः, तुम्हाला खर्च जाऊन 1 महिन्याकाठी याच्या मागं किती राहतात? साधारणतः खर्च बघायचं झालं तर तुमचा घरचा जर चारा असेल तर 1 लिटरला मी म्हणतो 20-22 रुपये खर्च येतो. बरोबर. कॉस्टिंग 1 लिटरचा, तर तिथून पुढे जो काय राहील तो नफा राहतो. म्हणजे उरले 7-8 रुपये हा नफा राहतो. दुधापासून मिळणारा नफा वेगळा, आणि शेणखत जे आहे ते जमिनीसाठी उत्कृष्ट प्रकार शेणखत मिळतं आपल्याला मुक्त गोठ्यातून एकदम. म्हणजे त्याच्यामध्ये शेणखताचा भुगा, त्याच्यामध्ये जे गायींची लघवी आहे ती मिक्स होते, त्यामुळं तुम्हाला जे रिझल्ट मिळतात शेणखताचे ते चांगल्या प्रकारचे मिळतात. शेणखत एक नंबर क्वालिटी. हा, जे उकरड्यावर शेणखत असतं त्याच्यामध्ये ते पूर्ण कुजलेलं नसतं. बरोबर. आणि ते पाऊस वगैरे आला की त्याची क्षमता कमी होती. मुक्त संचारचा मित्रांनो हा फायदा खास आहे, गाय एकदम मनसोक्त फिरतायत, खेळतायत, तुम्ही पाहू शकता. आणि मुक्त संचार केलं मनाला केलं नाही की सर आपण 1 गुंठ्यामध्ये 18-20 गाई त्याच्यात हे केलंय, ते पण चुकीचं आहे. म्हणजे जागा भरपूर ठेवली, जागा भरपूर ठेवलेली आहे सरांनी. आणि 50 गाई आरामात या मुक्त संचार गोठ्यामध्ये राहू शकतील आणि त्यांचं टार्गेट पण आहे. सर एक शेवटचा प्रश्न विचारतो, एक शेतकऱ्यांना काय संदेश द्या दूध व्यवसायाबद्दल? आता जे काही करणार आहेत तरुण पोरं आणि जे आता करत आहेत त्यांच्यासाठी काय संदेश द्याल, कशा पद्धतीनं केलं तर याच्यामध्ये परवडते आणि कसं काम केलं पाहिजे सांगा. जो नवीन दुग्ध व्यवसायात उतरणार आहे त्यांनी शक्यतो विकत, म्हणजे पंजाबला वगैरे जाऊन गाय विकत आणायच्या, तिथून सुरुवात करायची, ते तिथं फसले जातात. बरोबर. तर माझं तर म्हणणं आहे आपण लोकल गाय घेऊन त्याच्यावरती चांगल्या प्रकारचं ब्रिडिंगवर काम करून चांगल्या उत्कृष्ट वळूची सिमेंट भरून चांगल्या दुधाच्या गाई तयार केल्या पाहिजेत, तर आपला दुग्ध व्यवसाय नफ्यात येईल. बरोबर. आणि चाऱ्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं पाहिजे, म्हणजे घरचा चारा शक्यतो. हा, घरचा चारा. विशेष म्हणजे लेबर याला सर किती लागतात ते थोडं सांगा. म्हणजे तुम्ही घरच्या घरी करताय, लेबर सरांचा अजिबात एक सुद्धा लावत नाही, कशा पद्धतीनं लेबर वर काही करताय तुम्ही सांगा. तर लेबरचं झालं तर माझ्याकडे आता एकही लेबर नाही, माझे 2 चुलते आहेत आणि माझे वडील तिसरे, तर त्यांची 2 मुलं आहेत, ते संध्याकाळचं करतात, आम्ही 2 जण भाऊ आहे ते आम्ही सकाळी करतो. बरोबर. असंच 2 जण सकाळी 2 जण संध्याकाळी, म्हणजे असं नियोजन लागलेलं आहे. हा मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक करा, इतर शेतकरी बांधवांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही अजूनही मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.